फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मी गेल्यावर काही तासातच एक सीडी मीडियाकडे जाईल आणि ती जेव्हा टेलिकास्ट होईल तेव्हा तुमच्या मुलाचे सगळे प्रताप जगाला दिसतील. तिला सांग आजपासून आपले संबंध तुटले आणि हे जर तुला सांगता येत नसेल तर तू आमच्याशी संबंध ठेवू नकोस. महान उद्योजिका अरुंधती पाटील यांच्या थोरल्या मुलाच्या अब्रूची पुरेपूर किंमत वसूल करणार आहे. हा बोल मनोज. अण्णा काय करताय? काय नाही, सरकारी यंत्रणेतला पारदर्शकपणा ह्यावर लेख लिहितोय. आपण नुसते लेखच लिहिणार आहोत का? काय महत्व उरलंय आपल्या लिहिण्याला? आपण फक्त पांढऱ्यावरती काळं करायचं आणि हे काळे धंदे करणारे लोक आरामात पांढऱ्या शुभ्र आयुष्य जगतात. अरे मनोज काय झालंय? अण्णा जे झालंय ना ते ऐकून माझी फक्त चिडचिड होते. आपण पूर्णपणे असह्य असल्यासारखं वाटतंय. मनोज काय झालंय सांगशील का? जबरदस्त धक्कादायक बातमी ऐकण्याची तयारी असेल ना तर सांग. मी जेव्हा पत्रकार व्हायचं ठरवलं ना तेव्हाच मी ही तयारी केली होती. बोलतो अण्णा, सरकारी समितीने समृद्धीवरचे सगळे आरोप खोटे ठरवलेत. काय काय की नाही धक्कादायक बातमी अण्णा? हे असंच घडणार असेल तर काय उपयोग आहे एवढी कुतूहल करून बातमी मिळवण्याचा? आपण तहानभूक हरपून दिवस रात्र एक करून काहीतरी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आणि हे एका क्षणात मातीमोल ठरणार असेल तर? मनोज भावना आवर. अरे पण कुठलीही सरकारी समिती एका क्षणात अशी क्लीन चिट कशी काय देऊ शकते? अण्णा फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने सगळे रिपोर्ट चांगले दिले आहेत समृद्धीच्या प्रॉडक्टचे. सगळीकडे सगळी यंत्रणा किडली. मग आपण तरी पेपर कशाला चालवतोय अण्णा? आपण सुद्धा वृत्तपत्राच्या सुरणाळ्या करू आणि चणेपुटाने विकू ना. आय एम एक्सट्रीमली सॉरी अण्णा, पण मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. मनोज मी तुला म्हटलं हे असे धक्के पचवण्याची माझी तयारी आहे. अरे पण ह्या अशा बातमीनं मी सुद्धा अस्वस्थच झालोय. अरे म्हणून की आपण इतकी टोकाची भूमिका घ्यायची काय? हे बघ, आपणच जर का असे चणे फुटाणे विकण्याची जर का भाषा करायला लागलो ना तर आपण जे लिहितो ते सत्य लोकांपर्यंत कसं पोहोचणार? पण उपयोग काय ते सत्य पोहोचवण्याचा? नाही कसा नाही कसा, त्यानिमित्तानं समृद्धीविषयी शंका लोकांच्या मनात निर्माण झालीच की नाही. आपल्याला आणखीन एक संधी मिळू शकते. म्हणजे आपण फक्त वाट बघत बसायचं? पेशन्स मनोज, पेशन्स ठेवायचे. विजय शेवटी सत्याचाच आहे, लक्षात ठेव. सत्याचा विजय शेवटी होतो हीच तर शोकांतिका आहे ना अण्णा. योग्य माणूस समोर आला. सुधाकर पेढे देताना. नकोय मला पेढा. का हो? हल्ली मी गोड खात नाही माहितीये तुला. अहो पण हे पेढे तुम्हाला गोड वाटणारच नाहीत. समृद्धीला पूर्णपणे निर्दोष ठरवलं त्याबद्दल पेढे वाटतोय आम्ही. हे पेढे तुम्हाला कडवटच वाटणार. अभिनंदन, सरकारी अहवालानं तुमच्या कंपनीला क्लीन चीट दिली त्याबद्दल अभिनंदन. हो ते तर होणारच होत नाही का? म्हणजे काय ते म्हणतात ना की कुणाच्या तरी शापानी कोणीतरी मरत नाही, तशी म्हण आहे ते झालं. आम्हाला उद्याच्या दर्पणला जाहिरात द्यायची, पान भरून समृद्धीची निर्दोष मुक्तता, समृद्धीवर चिखलफेक करणाऱ्यांना चपराक. द्याल ना आमची जाहिरात? पैसे ऍडव्हान्स मध्ये देऊ तुम्हाला. साधारण किती पैसे मोजलेत तो अहवाल मिळवण्यासाठी? या प्रश्नाला काहीच अर्थ नाही. आम्ही यशस्वी झालो हे एकमेव सत्य. तुम्हाला माहिती आहे ना हे जग यशस्वी होणाऱ्यांचं आहे.
मग ते कोणत्याही मार्गाने असो काय फरक पडतो? अशा तऱ्हेनं यश मिळवणाऱ्यांचा अंत हा शेवटी दारुणच असतो. आयुष्याच्या संध्याकाळी ही माणसं जेव्हा एकत्र जमतात आणि जमा खर्च मांडतात ना, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, अरे आपण तर काहीच कमवलं नाही. आणि हे जे यश आहे ना, ती केवळ पोकळ आभास आहे, एक हवा आहे, हे त्यांच्या लक्षात येतं. आणि मग पश्चाताप करण्यापलीकडे त्यांच्याकडे फक्त एकच उपाय राहतो, तो म्हणजे पश्चाताप. हे सर्वसामान्य माणसाचं तत्वज्ञान आहे. या अशा तत्वज्ञानामुळेच आपली माणसं मागे राहिलीत. माझा ह्यावर अजिबात विश्वास नाहीये. सुधाकर, उद्याच्या जाहिरातींचे डिटेल्स देता ना. उद्याची जाहिरात आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. चला सुधाकर, तुमच्या विजयाची पताका आमच्या दर्पण मध्ये कशी फडकवायची ह्याच्यावर विचार करूया. चल. काय झालं आजोबा? सुलेखा मला म्हणाले तुम्ही बोलवलं म्हणून. हा फोटो बघ, आपले ते देशपांडे आहेत ना, त्यांनी पाठवलाय. कशासाठी? कशासाठी म्हणजे हे स्थळ आहे तुला सांगून आलेलं. मुलगा चांगला मोठा इंजिनियर आहे आणि परदेशी जाण्याची खटपट करतोय. आई खरंच चांगला आहे, बघ ना. मला नाही बघायचं. म्हणजे लग्न करणार आहेस ना तू? लग्न करणार आहे मी आजोबा. मग बघ ना हा फोटो. हे बघ, आत्ता बघायला सुरुवात केली ना तर वर्षभराने लग्न जमेल. लग्न जमणं आणि नवीन कंपनी सुरू करणं हे सारखंच कठीण असत. आता तुझं तसं बाहेर कुठे असेल तर सांग ना आजोबांना. आजोबा काय नाही बोलणार आहेत का? हो की नाही आजोबा? सुलेखा गप्प बस. आजोबा असं काही नाहीये. अरे असलं तरी सांग मला, माझी काहीही हरकत असणार नाहीये. कळलं? तुम्ही हिचं काय ऐकता? ठीक आहे, बघा फोटो. नाही, मला इतक्यात नाही करायचं लग्न. का एवढी घाई कशाला? घाई घाई मी नाही करत ग, तो करतो. तो कोण? तो म्हणजे तो परमेश्वर. तो म्हणतो शामराव आता तुम्ही थकला, आम्ही कधीही येऊ तुम्हाला उचलायला, तेव्हा काही ती निर्वा निर्व आत्ताच करून ठेवा. आजोबा असं नका बोलू. अगं मी बोललो नाही म्हणून व्हायचं ते टळणार आहे का? ज्या गोष्टी करायच्या त्या घडणारच आहे. त्याआधी तुमच्या दोघींची लग्न लावून दिली की मी सुटलो. म्हणजे समजा तो आला ना तर त्याला काहीतरी कारण सांगत बसायला नको, नाही का? असं नका बोलू. तो आला ना तर त्याला सांगा की मी पतवर्णांची लग्न जमवतो आणि मग येतो. माय गॉड, म्हणजे जवळजवळ एक सेंचुरी. हा मामासाहेब, लिहा तुमची जाहिरात, लिहा. काय वर्णन करूया आपण तुमच्या यशाच? म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातला सोनेरी क्षण की समृद्धीनं फडकावली विजयी पताका? काय अण्णा, हे म्हणजे ते म्हणतात ना काय, ते शालजोडीतनं मारणं, तसं करताय तुम्ही. हो नाही नाही, मी खरंच सांगतोय, किती मोठा विजय मिळालाय तुम्हाला. म्हणजे तुमच्या दुधात भेसळ नाही असा महाराष्ट्र सरकारनं अहवाल दिलाय. म्हणजे आता सरकारच्या परवानगीनं तुम्ही तुमच्या दुधात विष सुद्धा मिसळू शकता. सुधाकरराव अण्णा, तुम्ही ताईशी बोलता ना तसं माझ्याशी नका बोलू प्लीज. खरं तर तुम्हाला माहिती आहे की मी वैचारिकदृष्ट्या अगदी तुमच्या मताचा माणूस आहे. हो हो ना. हो पण किती झालं तरी मी अरुंधती ताईचा सख्खा भाऊ आहे, त्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी मी तिच्या बरोबर असतो एवढंच. बाकी मला तुमची सगळी मतं पटतात. काय सांगताय, काय खरं आहे? हो, तुम्हाला खोटं वाटतंय? नाही नाही असेल आहे, म्हणजे काय आहे, पण माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर सुधाकरराव. फक्त त्यामुळेच मला एक माहिती हवी आहे, सांगाल? काय काय? सुधाकरराव, हा अहवाल तुम्ही कसा काय मिळवलात? म्हणजे उद्या आमच्या जाहिरातीच्या अगदी बाजूला आमचे वाबाडे काढणार तुम्ही अण्णा? सुधाकरराव, तुम्ही माझ्या विचारांचे आहात ना. हो आहे ना, आहे ना. पण मला यातलं काही माहीत नाही हो अण्णा, म्हणजे या असल्या कामांमध्ये मी अजिबात लक्ष घालत नाही. तुम्ही असं करा ना, ताईलाच विचारा ना काय ते. हा ठीक आहे, तुमच्या जाहिरातीचा मजकूर तुम्ही तुमच्या स्वच्छ अक्षरात ह्याच्यावर लिहून द्या मला. लिहा.
आई बोलवलं मला भास्करचं रिचा प्रकरण तुला माहिती आहे? हो, पण ते काहीच नीट सांगत नाहीत. विचारलं की चिडतात म्हणून. तू पत्नी आहेस ना त्याची? तुझ्या नवऱ्याला ताब्यात कसं ठेवायचं हे तुला माहिती नाही? पण मी. हे बघ सुनबाई, नवरे बाहेर तेव्हाच जातात जेव्हा बायको त्यांच्याकडे नीट लक्ष देत नाही. अहो पण मी तर सगळं व्यवस्थित बघ. दोन वेळ जेवण घालणं आणि मुलं सांभाळणं हे पत्नी होणं नाही. पतीला काय आवडतं काय आवडत नाही ह्याचा विचार करायला हवा. त्याच्यावर अंकुश कसा ठेवायचा हे शोधून काढ. दिवसभर नुसतं मुळूमुळू रडत बसण्यात काही अर्थ नाहीये. काय करू मग मी आता? मी काय करू? भास्करला ताब्यात कसं ठेवायचं हे आम्ही तुला सांगायचं? आम्हाला मान्य आहे आमचा मुलगा हट्टी आहे रागीट आहे, पण त्याला सांभाळणं हे तुझं कर्तव्य. आता हे रडणं बंद कर आणि ठामपणे उभी राहा. आता पूर्ण संसार असा वाहून जाईल आणि तू नुसती पाहत राहशील. काय होय? त्या रिचाचा बंदोबस्त आम्ही केलाय. तिचं काय करायचं ते आम्ही बघू. पण प्रत्येक वेळेस आम्ही तुझी मदत करू अशी अपेक्षा ठेवू नकोस. तुझा संसार सांभाळायला तुझी तूच समर्थ हो. ये आता. अरे वा, बरं झालं तू आलास. का? मला सांग, त्या रिचा बाईंबद्दल काय करायचं ठरवलंस तू नक्की? त्याचाच विचार करतो. फार त्रास झालाय तिचा. तुला एक सांगू? बोर होशील तू पण सांगतो. परवा मी एक चॅनल पाहत होतो, ते असतं ना प्राण्यांचं चॅनल दाखवतात ते, तर त्याच्यात ना एक माकड दाखवत होते. ते माकड एका झाडाच्या फांदीला लोंबकळत होत आणि लोंबकळता लोंबकळता दुसऱ्या झाडाच्या फांदीवरचं फळ तोडण्याचा प्रयत्न करीत होत एक हाताने. त्याला काही जमे ना. मग त्यांनी या फांदीवरचे दोन्ही हात सोडले आणि ते फळ पकडलं. फळ पकडलं पण ते फळ तुटलं आणि माकड उंचावरून खाली जमिनीवर आपटलं. तात्पर्य काय? काय? माणूस हो, माणूस हो भास्कर, माकड होऊ नकोस. त्या रिचाला पकडायला जाशील आणि समृद्धीची फांदी सोडून बसशील. काय आहे की लोंबकळायला फांदी असणं महत्वाचं रे. ही जी सुमधूर फळं आहेत ना ती काय मिळतात हे नाही तर ते. या रिचाच्या तर दादा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. आता तुझं काय आहे? मला वाटतं तू अविनाश बरोबर जे वागलास त्याबद्दल तू त्याला सॉरी म्हणावा. डोकं बिकं ठिकाणावर आहे ना तुझं? म्हणूनच तुला सांगतोय मी, आज तुझ्यामुळे आपले श्यामरावांसोबतचे संबंध बिघडलेत. ती शर्वरी इथे येऊन माफी मागून गेली ना, मग पुन्हा का तू पोलीस कंप्लेंट केलीस? ए, माझ्या मनाला जे पटलं ते मी केलं आणि याच्यावर सकाळी पण बोलणं झालंय आपलं. आता तुला काय करायचंय ते तू कर. त्यांच्या घरी जाऊन प्रीती भोजन कर, नाही तर त्यांच्या घरी जाऊन राहा. तुला काय त्यांचा एवढा पुळका येतो? त्यांची लायकी तरी आहे का आपण त्यांच्याबद्दल बोलायची? सांग ना. त्यांची लायकी तू ठरवू नकोस दादा, पण शर्वरीनी जे सौजन्य दाखवलं त्याची परतफेड तू खूप वाईट प्रकारे केलीस एवढं मात्र लक्षात ठेव. त्या पोरीबद्दलचा ह्याचा पुळका अंमळ वाढतच चाललाय, नाही का? तू तुझ्या मनाला विचारून सांग, तुला खरंच माझ्या येण्याचा त्रास होतो. कसला विचार करतेस?
नाही ग, कसला नाही. खरं सांग. अगं खरंच काही नाही. मग तू मघाशी आजोबांशी खोटं का बोललीस? मी काय खोटं बोलले? हेच की तुझं बाहेर कुठे नाही, आय मीन तुला कोणी आवडत नाही. मग खरंच कोणी आवडत नाही? तुला खरंच कोणी आवडत नाही? खरंच नाही. खोटं कशाला बोलतेस? तुला तो अजिंक्य आवडतो आणि आताही तू त्याचाच विचार करत होतीस. मग तू हे आजोबांना सांगून का नाही टाकत आहेस? नाही, मला या बाबतीत काही बोलायचं नाही. मला माहितीये तुला आजोबांना हे का सांगायचं नाही, कारण तुला माहितीये त्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतील आणि ते तुला नकोय. बरोबर ना? सगळं तूच बोलतीयस, मग मला का विचारतेस? पण ताई, तू जर का मी सांगते त्याप्रमाणे विचार करत असशील तर तू अगदी योग्य विचार करतेस. तू त्या अजिंक्यचा विचार डोक्यातून काढून टाकलास ना तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व होतील. पण तू जर का त्याच्यामध्ये अशीच गुंतत राहिलीस तर दोन्ही घरं अस्थिर होतील ताई. त्यामुळे तू जो काही निर्णय घेशील तो अगदी नीट विचार करून घेत आहे. पण तू जर का त्याच्यामध्ये अशीच गुंतत राहिलीस तर दोन्ही घरं अस्थिर होतील ताई. अहो, खूप रात्र झाली, जेवून घेताय ना? नंतर जेवीन, तू जाऊन जेवून घे. काही त्रास होतोय का? हा होतोय त्रास. काय करणारस तू? बापाला बोलवणार आहे स्वतःच्या? तुमच्या जावयाला त्रास होतोय, या बघा. जेवून घे, चल. पत्रकार, काय आज काय मान खाली घालून चाललं? दोन दिवस आधीपर्यंत आमच्या विरुद्ध झेंडे नाचवत होतात. आम्ही समाजातले विद्रूप विकृत चेहरे लोकांसमोर आणतो. ते जर कोणाला त्यांच्या विरुद्धचे झेंडे नाचवणं वाटत असेल, आमचा नाईलाज आहे. नाईलाज आमचा आहे हो. आम्ही स्वच्छ असताना आमच्यावर चिखलफेक करणाऱ्याचा बंदोबस्तही आम्ही करू शकत नाही. तुमच्या जागी दुसरा कोणी असताना असा बंदोबस्त केला असता की दुसऱ्या कोणाही विरुद्ध लिहिण्याआधी 10 वेळा पेनच गळून पडला असता. तुम्ही स्वतःला स्वच्छ समजताय ऐकून आनंद झाला. सरकारी अहवाल दाखव. कितीला विकत घेतलात तो? नाही म्हणजे तुमचा डाग धुण्याचा साबण कितीला विकत घेतलात? हो पत्रकार, हिम्मत असेल ना तर हा आरोप उघड उघड करून दाखवा. पुरावे हातात आले ना तेही करून दाखवेन मी, खात्री बाळक. लाज नाही वाटत तुला? अरे लाज नाही वाटत? ज्यांच्या जीवावर जगलायस त्यांच्या जीवावर उठतोयस, ज्या थाळीत खाल्लायस त्याच थाळीत खाण करायला निघालायस तू? शी, भास्कर पाटील शेवटी जातीवर गेलात. आणि एक लक्षात ठेवायचं, मी अण्णांच्या परवानगीने अण्णांच्या घरात राहतोय. माझं दुर्दैव आहे मला तुमच्यासारख्या लोकांबरोबर राहावं लागतंय आणि आता राहिलं उघडपणे आरोप करण्याबद्दल. तर एक दिवस उघड सत्य सगळ्या लोकांसमोर येईल आणि त्यात तू नागवा झालास आणि त्यावेळी तुझ्याकडे कोणत्याही अहवालाचं कापड गुंडाळण्यासाठी नसेल. दर्पणच्या पत्रकाराचे शब्द आहेत, खरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेव भास्कर पाटील. काय चाललंय भास्कर? तिथंच फोन होता. त्या मूर्ख मुलीच्या नादापाई किती वेळ वाया घालवणारस तू? तिचा विचार सोडून दे आणि कामाला लाग. अगं तेच तर सांगत असतो मी त्याला, या असल्या स्वार्थी पोरींपायी आपली कामं अर्धवट राहतात. शुभमचं काय करायचं ठरवलंयस? आई, मी लवकरच काहीतरी करतो. आम्हाला दिलेला शब्द आठवतोय ना का? विसरलास त्या मुलीच्या नादात?